हाय नमस्कार, मी पुष्कर जोग. आज मी तुम्हाला माझ्याबद्दल काही इंटरेस्टिंग, काही छान अशी माहिती सांगणार आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा. माझा जन्म 15 जुलै 1985, जन्म ठिकाण पुणे आणि शिक्षण BDS. सो मी डेंटिस्ट सुद्धा आहे. 1991 साली मी माझा पहिला चित्रपट केला ॲज अ चाईल्ड ॲक्टर. मी तेव्हा 6 वर्षाचा होतो आणि साखरपुडा नावाचा हा चित्रपट मी केला. त्यानंतर मराठी चित्रपट मी साधारण 1-7-8 केले ॲज अ चाईल्ड ॲक्टर. त्यामध्ये रावसाहेब, वाजू का, सून लाडकी सासरची, नंतर हम दोनो हिंदी चित्रपट, आजमाइश हिंदी चित्रपट, ऐसी भी क्या जल्दी है अगेन हिंदी चित्रपट, आणि राजू हा मराठी चित्रपट. हे सगळे सिनेमे ॲज अ मी चाईल्ड ॲक्टर केले. ॲज अ हिरो मी 2007 एंटर केलं आणि डेब्यू केलं. सो दॅट वॉज द फिल्म जी खूप फेमस झाली होती, जबरदस्त. पहिली सुपर हिरो फिल्म होती मराठीतली. सो ती फिल्म होती. नंतर मग EMI फिल्म केली संजय दत्त बरोबर, डोंट वरी बी हॅपी फिल्म केली राजपाल यादव विनय पाठक बरोबर, आणि मग बरेच फिल्म्स केले, सत्य, मिशन पॉसिबल, तुक्या तुकविला, नागे नाचविला, धूम टू, धमाल. त्यानंतर ऑफकोर्स 3-4 वर्ष आयुष्यात जरासा बॅड फेज आल्यामुळे 4 वर्ष घरीच होतो, आणि मग 5व्या वर्षी मला एक छान संधी मिळाली. मला बिग बॉस मराठीची ऑफर आली. यु नो, खूपच अविस्मरणीय अनुभव होता बिग बॉस मराठीमध्ये. लोकांपर्यंत मी पोचलो, घरोघरी पोचलो, लोकांना मी ॲज अ माणूस म्हणून कसं आहे ते कळलं. आणि त्यानंतर ऑफकोर्स मग ती अँड ती, वेल डन बेबी, अदृश्य, तमाशा लाईव्ह, विक्टोरिया, आता बाप माणूस येईल, मुसाफिरा येईल, कोक सुरू होईल. सो चालू आहे माझं, एक छोटंसं दुकान चालू आहे बस. मी अभिनेता नसतो तर मी कदाचित डान्स टीचर असतो किंवा एक मॅनेजमेंट स्टुडंट असतो, आणि कुठल्या तरी एका परदेशातल्या म्हणजे लंडनमधल्या एका मोठ्या 5-स्टार हॉटेलमध्ये मी एक जनरल मॅनेजर किंवा एका चांगल्या पोस्टमध्ये काम करत असतो. मला ऑफकोर्स म्हणजे मला जी एक बायोपिक आवडली होती आणि जी मी कधीच विसरू शकणार नाही, ती म्हणजे भाग मिल्का भागमध्ये जे फरहान अख्तरनी काम केलं आहे, तशी एक बायोपिक मला करायची एक रिअल हिरोवर. मला एक बायोपिक करायला आवडेल आणि त्या माणसाचं मी नावसुद्धा घेऊ इच्छितो. मी त्यांचा खूप आदर करतो, ते रिअल लाईफ हिरो आहेत. विश्वास नांगरे पाटील साहेबांची जर बायोपिक बनली तर मला त्यांचा रोल, ते कॅरेक्टर करायला खूप आवडेल. जस्ट सेटवर राहणं, सेटवर असणं हे माझ्यासाठी खूप सुखदायी आणि आनंद देणारा एक हा विषय आहे. आणि सेटवर तुमची माणसं जेव्हा तुमच्याबरोबर काम करतात, 20-25 दिवसानंतर ती सगळी माणसं तुमची फॅमिली बनतात. यु नो, तुम्हाला त्या माणसांची सवय होते, तुम्ही खूप चांगल्या मेमरीज क्रिएट करता आणि खूप चांगला अनुभव असतो तो. सो सेटवर असणं हेच माझ्यासाठी आनंददायी आहे. मला असं वाटतं क्रिटिकल ॲप्रिसिएशन असलं पाहिजे, आणि कौतुक केलं तर ते डोक्यात हवा जाऊन देत नाही, आणि जर ट्रोल केलं किंवा जर थोडंसं क्रिटिसाईज केलं तर त्याला स्पोर्टिंगली मी घेतो आणि पुढच्या चित्रपटांमध्ये ते सुधारण्याचा प्रयत्न करतो. सो यु नो, ॲक्टर ऑलवेज इज अ स्टुडंट. सो शिकत राहतो आणि काय. म्युझिक मी खूप पॅशनेट आहे क्रिकेटबद्दल. सो मला क्रिकेटबद्दल बरीच माहिती आहे आणि मी खूप चाहता आहे क्रिकेटचा. सो ही पण एक हॉबी आहे माझी, क्रिकेट खेळणं एक हॉबी आहे. आय लाईक दुबई आणि स्कॉटलंड. काही नाही करत, मी झोपतो किंवा माझ्या मुलीसोबत खूप टाईम स्पेंड करतो. बिकॉज जेव्हा काम करत असतो तेव्हा तिच्यावर वेळ मिळत नाही मला, आणि जेव्हा मी मुंबईत असतो तेव्हा माझं जेव्हा काम नसतं तेव्हा ती शाळेत असते किंवा क्लासेस असतात. सो मी जेव्हा काम नसतो करत किंवा
काही शूटिंग वगैरे नसतं तेव्हा मी फेलिशासोबत खूप टाईम स्पेंड करतो. पेहराव आहे ना ते जे मी कम्फर्टेबल आहे तेच मी घालतो आणि फॉर्मल सूट्स किंवा कॉर्पोरेट लुक खूप आवडतो. सो आय प्रेफर दॅट. खाद्यपदार्थ पुरणपोळी, बटर चिकन, आईस्क्रीम माझा वीक पॉईंट आहे. लाईफस्टाईल नथिंग, जस्ट लिव अँड लेट लिव आणि जस्ट बी हॅपी इन लाईफ. मी खूप हळवा आहे, खूप हळवा आहे आणि मी खूप ओव्हर थिंक करतो आणि कधी कधी लहान मुलासारखा सुद्धा वागू शकतो, हट्टी वागू शकतो. माननीय बाळासाहेब ठाकरे, माझे बाबा प्राध्यापक सुहास जो, सचिन पिळगावकर सर आणि सचिन तेंडुलकर सर, जेव्हा तुमच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळतो, माझ्या असे 2-3 फिल्म्समध्ये मला फारसे मला अवॉर्ड्स मिळत नाहीत पण जेव्हा मिळालेत तेव्हा खूप आनंद होतो. कारण की ते अवॉर्ड्स मी माझ्या आईवडिलांना डेडिकेट करतो, कारण की त्यांनी माझ्या करिअरच्या मागे त्यांचा खूप मोठा हात आहे, त्यांचा पाठिंबा, त्यांचा आशीर्वाद खूप आहे माझ्यासोबत. सो आय थिंक ते आनंदाचे क्षण आहेत जेव्हा मला अवॉर्ड्स मिळालेत आणि मी आईला फोन करून ते अवॉर्ड दाखवले किंवा आईला सांगितले. मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, मराठी चित्रपट चालायला हवेत. ते OTT वर येतील किंवा चॅनलवर येतील तेव्हा बघू असं करू नका. माझी नुकतीच एक फिल्म OTT वर आली होती आणि ती थिएटरमध्ये एवढी नाही चालली पण OTT वर ती फिल्म ट्रेंड करत होती. सो तेच ऑडियन्स जर थिएटरमध्ये जाऊन ती फिल्म पाहिली असती तर मला खूप छान वाटलं असतं. सो हेच आहे की मराठी फिल्म्स चालायला हवे आणि यु नो जस्ट सपोर्ट मराठी फिल्म्स. आणि चाहत्या नाहीच सांगेन की जस्ट तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम सदैव माझ्यासोबत राहू दे. थँक्यू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचसोबत अल्ट्रा झकास मराठी OTT ॲपवर अदृश्य फिल्म ही लाईव्ह झालेली आहे, नक्की ती फिल्म बघा, प्लीज मिस करू नका आणि अल्ट्रा झकास मराठी ॲप डाउनलोड करा. आपल्या आवडत्या कलाकारांची माहिती मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बायोग्राफी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.